तुम्हाला अंधारात ठेव पण म्हणून काय झालं? तुम्ही एक स्थळ म्हणून याचा विचार करा ना. फक्त मूल होत नाही म्हणून सुनेला घरातून हाकलून देणाऱ्या घरात मला सून म्हणून नाही जायचं. माझी मर्जी म्हणून तुमचा मुलगा माझ्या घरातून हातीपायी धड बाहेर पडू शकतो, पण नेहमीच असं होईल याची गॅरंटी मी देणार. विद्या शांत हो. विपुल गेलाय ना कुमुदला सोडायला. आता तू ये म्हणेपर्यंत कुमुद काही या घरात यायची नाही. आई अगं, माझा मावशीवर राग नाहीच आहे. लग्न जमवणं हा तर तिचा व्यवसाय आहे. मग प्रश्नच मिटला. प्रश्न मावशीचा नाहीये, प्रश्न तुमच्या मुलाचा आहे. आणि तो कसा काय तयार झाला या सगळ्याला? माझ्याबद्दल बोलतेस तर माझ्याशी बोल ना. तुमच्याविषयी काय बोलायचं राहिलंय आता? मिस्टर अविनाश धामणकर. आई, विपुलजी, तुम्ही दोघी जरा आज जा बघू आणि जाताना हे लक्षात ठेवा की हे लग्न होणार नाहीये. मी लग्न होणार नाही म्हणतोयस, मग वाटाघाटी कसल्या करणार आहेस? तिला राहायचं असेल ना आई बापांच्या घरात जन्मभर तर पडू दे ना खितपत. आपल्याला काय करायचंय? आई, तिलाच काय, मलाही लग्नाचा विचार करायचा नाहीये. आणि घरून निघताना तू जर का मला सांगितलं असतं ना की आपण इथे येतोय तर मी आलोच नसतो. अरे म्हणूनच सांगितलं नाही मी तुला. आणि कुमुदला विचारेल तरी काय माहित, ही पोरगी अशी उफराटी असेल म्हणून. माझ्या मुलीला उफराटी म्हणायची काही गरज नाही आहे. तुमचा मुलगा घटस्फोटीत आहे हे माहिती असून सुद्धा ती लग्नाला तयार झाली माझ्यासाठी. पण आता हा चारूचा नवरा आहे म्हटल्यावर? आता चारूचा या कशाशी काहीही संबंध नाहीये. हे मी म्हणायला हवं. सर, सर अहो जरा स्वतःबद्दल विचार करा. आई काय म्हणते, मावशी काय म्हणते, असा जर विचार करत बसला ना तर मग झालंच. आई म्हणून मीला इतका मान देत तरी सुद्धा मला माझा स्वतःचा विचार करायला नको का? नाहीतर आतापर्यंत कुठल्याही आईऱ्या घराच्या गळ्यात मरून रिकामी झाली असती, स्वतःची सुटका करून घेतली असती, स्वतःला धन्य म्हणून घेतलं असत आणि वर स्वामींची कृपा झाली असंही म्हणाली असते. एक मुलगी म्हणून मी जर माझा स्वतःचा विचार करू शकते तर मग पुरुष म्हणून तुम्ही स्वतःचा विचार नाही करू शकत? सर, त्या लग्नासारखी गोष्ट आई म्हणते मावशी म्हणते म्हणून तुम्ही करणार आहात? तुम्हाला जर तसा विचार करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण माझ्या बाबतीत नाही. मी तुम्हाला एक चांगला मित्र समजत होते. कदाचित माझी ओळखण्यात चूक झाली असेल. मी आता माझा स्वतःचा विचार करणार, स्वतःचा निर्णय स्वतःच घेणार. मी माझी बदली कोचिनला करून घ्यायची ठरवली आणि मी आता तिकडेच जाणार कायमची. विद्या, विद्या.
अभी आल्यापासून असं मान खाली घालून का बसलायस? काय झालंय? चारू, मी सांगितलं तर तू गैरसमज तर करून घेणार नाहीस ना? आता कुठे प्रश्न उरलाय गैरसमज करून घेण्याचा? असं का म्हणतेस? आपली परवाची भेट विसरलास तू? अगं, त्याच्याहूनही भयंकर घडलंय आज. आईनी घटस्फोट मागितला, तिनं तशी तयारी चालवली. मग हे सांगायला तू इथे आलायस? तुला काय वाटलं मी घाबरेन रडेन असं करू नकोस आवी याची भीक मागे? हे बघ, तू यातलं काहीही करणार नाहीस याची मला कल्पना आहे. परवाच्या आपल्या भेटीतच मला जाणवलं की तू बदललीस चारू, खूप बदललीस. मी बदलली? खरंच बदलली? बदललीस म्हणजे तुझे विचार बदललेस. तू जास्त ठाम झालेली आहेस. म्हणूनच सांगतो. अभी नक्की काय झालंय? तू कुठे बाहेर गेला होतास? हो. तर कुठे गेला होतास हे विचारल्याशिवाय नाही सांगणार आहेस का? हे बघ चारू, अगं तेच सांगायला आलोय मी. बोल ना चारू. मी तुला घरी न्यायला आलो. असं अचानक? अचानक म्हणजे? अभी अचानक म्हणजे परवा आपण भेटलो त्यावेळेस तू काही एक बोलायला तयार नव्हतास. मग आता काय झालं? हे बघ, तू गैरसमज करून घेणार नसशील तर सांगतो की मला यातलं खरंच काही माहीत नव्हतं. हो, तू कशाविषयी बोलतोयस? तेच सांगतोय. अगं आईनं आणि कुमुद मावशीनं माझ्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातलाय. काय? हो. आणि मला काहीही न सांगता त्यांनी सरळ मला विद्यासमोर नेऊन उभं केलं. हे बघ चारू, म्हणूनच मी तुला न्यायला आलो. हे बघ चारू, तू एकदा घरी आलीस की सगळेच प्रश्न मिटतील ना. आईला पण कळून चुकेल. तुला माझा राग आलाय का? नाही, राग आला असेल तर तो येणं साहजिक आहे. पण तू प्लीज मला समजून घे. तू जर का घरी आलीस तर सगळेच प्रश्न मिटतील. कुठल्या घरी येऊ? म्हणजे? ज्या घरात तुझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय सुरू आहे तिथे माझं काय स्थान उरलंय? असं का म्हणतेस चारू? खरं तेच सांगते. ज्या घरात मला इज्जत नाही, किंमत नाही, मान नाही, अशा घरात मला सुद्धा नाही यायचं. अगं, पण मी स्वतः आलोय ना तुला घ्यायला. मान्य आहे, तू घ्यायला आलायस मला. पण कायम असा ठामपणे तू माझ्यासोबत उभा राहशील? माझी बाजू घेताना आईला दुखवू शकशील? हे बघ आवी, माझ्यामुळे आई दुखावल्या जाव्यात अशी माझी सुद्धा इच्छा नाही. तुम्ही अशा वैतागू नका हो. विद्या कोचिनला गेलीये ती प्रमोशनवर. अहो, केवढी मोठी बढती मिळाली आहे तिला. आग लागो अशा बढतीला. मुलीच्या जातीला करायचे आहेत काय प्रमोशन्स आणि बढत्या? मुलासारखा मुलगा घरात बसलाय आणि ही लग्नाचं वय उलटून चाललंय आणि चालली गाव फिरायला. लोक काय म्हणतील? अहो, पण लोकांचा प्रश्न येतो कुठे इथे? का नाहीये लोकांचा प्रश्न? का नाहीये? बरोबर आहे, तुमच्या पोटी मुलगी नाहीये ना, नाही कळणार तुम्हाला माझं दुःख. अहो, पोटी मुलगी जरी नसली तरी ओटीत मुलगी घातली आहे ना देवानं माझ्या. चारू माझी मुलगीच नाहीये का? माफ करा हा, हे तुमच्यासारखं असं विचार करायला मला नाही जमत. मला आपलं सगळं रीतीने सरळ व्हावं असंच वाटतं. अहो, मग तसं ते कोणाला नाही वाटत. हो ना? मग ते होत नसेल तर माझं डोकं आपटायला तुमची काही हरकत आहे का? मी तुम्हाला तेच समजवायला आले, तुम्ही समजून घ्या. अहो, जसा काळ बदलतो ना तशा समजुतीही बदलायला हव्या.
आणि विद्याचं लग्न आज ना उद्या होईलच, पण त्याकरता तिला कसं दोषी धरता येईल? ती स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची प्रगती करते, हे महत्वाचं नाही वाटत का तुम्हाला? हे बघा, माझ्याच घरात येऊन मी काय करावं, मी कसं वागावं हे मला शिकवू नका. तुमचं तत्वज्ञान तुमच्याकडे ठेवा. आई काय झालं? काही झालं नाही आणि काही होणारही नाही. तुझी बहीण चालू पडली आहे कोचिनला, तूही जा कुठेतरी तोंड घेऊन. नाहीतर एक काम कर, मलाच एखाद्या आश्रमात पाठवून दे. तुझ्या बापाची इच्छा तीच होती. मला वाटतं मी उगाच आले. हो, तुम्ही खरंच उगाचच आलात, कारण तुम्ही हे जे बोलताय ना ते आमच्या महाराजांच्या सत्संगात रोज सांगितलं जात. पण खरं आयुष्य याहून खूप वेगळं असत. तिथे हे नियम नाही चालत. तुमच्या संसाराची घडी अगदी व्यवस्थित बसली आहे ना. दोन्ही मुलगे आज्ञेबाहेर नाहीत तुमच्या. सून ही सुद्धा अगदी गुणी आणि धाकट्याचा तर काय विचारूच नका. गडगंज श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी पटवली आहे. काय बोलतेस तू? हे या सगळ्यामध्ये आईचा काय दोष आहे? का तिला सगळं सुनावते? असे सुनावत नाहीये, खरं तेच सांगते. स्वतःच सगळं नीट चाललं असताना दुसऱ्याला समजावणं खूप सोपं असत. देव न करो, पण यांच्या संसाराची घडी जरा विस्कटू दे, जरा यांच्या मनाविरुद्ध काही होऊ दे, मग बघते ना हे उदात्त विचार आणि तत्वज्ञान आठवत का तेव्हा. ती बिचारी तुला भेटण्यासाठी म्हणून इथे आली. आणि तुला माहितीये, बिपिनच्या आईने विद्याला फोन केला होता तिने परत यावं म्हणून समजावण्यासाठी. काय गरज आहे तिला सांग ना. आई चल आपण घरी निघूया. आई चल मी येतो तुला सोडायला. नको, तू तुझ्या आईजवळ थांब, मी तुला नंतर फोन करतो. चल आई. कुमुद, कुमुद घे पाणी, घे पाणी, पी तुला बरं वाटेल. पाणी घे. नुसत्या पाण्याने बरं नाही वाटणार तिला आई. चहा दे आणि डझन भर नानकटाई आणि वाटीभर चिवडाई दे. कसं बोलतोय तुम्हाला? तुला घरात पाऊल ठेवू दिलं हे नशीब समज तुझं. काहीतरी बोलू नकोस, ती आईलाच तयार नव्हती. मी तिला बोलवलं म्हणून ती आली आणि तिच्या परीनं अरे ती चांगलंच करायचा प्रयत्न करते. काय चांगलं करायला गेलीये? त्या चारूच्या घरी हिनं खोटे फोन करून सांगितलं कि तिच्या जीवाला धोका आहे म्हणून. तिनं फोन केला हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. बघ आई, काही गोष्टी ना लक्षात येतात. लक्षात आल्या म्हणजे गोष्टी सिद्ध होत नाहीत. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. जिनं तुझ्याकडे पाठ फिरवली तिचा तू विचार करतोयस, पण जी तुझ्यासाठी जीव तोडून प्रयत्न करते तिला मात्र तू दूषण देतोयस. मी जातीच कशी? अगं जेवायला आलीस ना, आता जेवून जा. भरलंय पोट माझं. अरे वा, आश्चर्य. चारी ठाव न खाता पोट भरलं तुझं? ए मावशी, आईनं ना दुधी हलवा केलाय आणि तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत सुद्धा आहे. बघ 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 आई कशी खुश झाली ते. अभी मी तुला निक्षून सांगते, झाला तो प्रकार तुला पसंत पडला नसेल, आवडला नसेल, पण म्हणून आम्हाला दूषण देऊ नकोस. प्रश्न फक्त बायकोचा नाहीये, पोटी येणाऱ्या मुलाचा सुद्धा आहे. आणि ईश्वरी कृपेशिवाय तो योग येणं शक्य नाहीये. आणि आमचे ईश्वर म्हणजे आमचे महाराजच आहेत, त्यांनी हा योग जुळवून आणला होता. पण हे घोर कलियुग आहे रे, तिथे महात्म्यांचं सुद्धा काही चालत नाही. अरे तुझ्या पत्रिकेत दोन दोन मुलांचा योग आहे, पण आता चारू सहकार्य करायला तयार नाही. अशा वेळी दुसरा विचार करायला नको का आपण? आणि तुला अंधारात ठेवून तर आम्ही पर्याय शोधत नव्हतो ना. त्या मुलीचं नाव सुद्धा आम्ही तुला सांगितलं होतं. रस्त्यावर उभं राहून हॅ करत गप्पा मारलेल्या चालतात, पण लग्न केलेलं चालत नाही. हा कुठला तुमचा कायदा?
हे बघ, कुमुद तुझी मावशी आहे आणि ती तुझं भलंच करणार, भलंच चिंतणार, एवढं लक्षात ठेव, कळलं? कळलं. कुमुद, अगं तू रडू नको ग, तू त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. अगं मला माहित नाही का, तू आमच्या चांगल्यासाठीच करते. रडू नको कुमुद, रडू नको. बिपिन, तुला पाया पडायच्यात ना? अरे मग तू पडते आधी, म्हणजे तिलाही आपोआप कळेल. हो. सुखी वा, सुखी वा. अरे वा, जोडीने पाया पडताय, छान छान, बसा ना. बिपिन, मामाच्याही पाया पडो, त्याचेही आशीर्वाद मोलाचे आहेत. बरोबर. नाही नाही, राहू दे. अरे राहू दे काय, आशीर्वाद दे त्यांना. सुखी रा, बसा ना. आणि हो, ऐकलंस का, शिरा घे घाटायला. बिपिनला शिरा खूप आवडतो. आणि मला पण खूप आवडतो. हो का, मग हरकत नाही. आता तुला काय झालं? एकदा बाप्पाला दोघं भेटतील तर फार बरं होईल. अरे आम्ही बाप्पालाच भेटायला आलोय. कुठे आहे, कुठे तो, घरी आहे ना? नसाला काय झालं, आहे ना घरात. जा रे, बाप्पाला बोलावून घेऊन ये, त्याला म्हणाव बिपिन कुणाला तरी घेऊन आलाय. नाही, तसं बाप्पा मला ओळखतो. साहजिकच आहे, बिपिन आणि बाप्पा अगदी लहानपणापासूनचे सख्खे मित्र. आता बाप्पा शूटिंगमुळे फिरत असतो म्हणा, नाहीतर हा ह्याच्या घरीच पडलेला असायचा. तुझ्या घरी कोण कोण असत? मी, प्रभाकर आणि विनी. मग आई वडील कुठे राहतात तुझे? अगं आई, मी एक्सप्लेन करतो. आहेत ना दोघं? अगं हो ग, पण त्यांच्या घरी आई बाबांना नावांनीच हाक मारतात. अगं बाई, हे काय बोलतच? अगं म्हणजे प्रभाकरला प्रभाकर आणि विनीताला विनी, सो सिम्पल. आणि मग आमच्या बिपिनला काय हाक मारतेस? बिपिनला? बिपिन बलराम. बिपिन बलराम, आता हा कोण आणखी? आता आई सोड ना, तू पण माझी साल्टी काढणार आहेस का? काय रे, ही आपल्यातली दिसत नाहीये. नो नो, मी इथलीच आहे. नाव काय म्हणालीस? नंदिता रावळ. रावळ म्हणजे? अरे थँक गॉड तू आलास यार. अरे एकदम गॉड का आठवला. पाहिलंस का, बिपिन आज एकटा आलेला नाहीये. हा म्हणजे? अरे बिपिन आज एकटा आलेला नाही, याचे अनेक अर्थ होतात, पण एक अर्थ लक्षात यावा म्हणून सांगते. दोघही जोड्यानं पाया पडलेत. अगं जोड्याने काय म्हणतेस? अरे जोडे म्हणजे ते जोडे नाही, दोघं जोडीने पाया पडलात की नाही तुम्ही? अरे डॉक्युमेंट सगळे तयार आहेत, फक्त एकदा नजरेखाली घालायचे. हो 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 हो, ते फ्रान्स मी आले ना युरोपहून की मग आपण मीटिंग ठरवूया. हा हो, नाही नाही नाही, ते करूया ना, त्याची काळजी करू नका तुम्ही. हो चालेल चालेल, ठीक आहे, मग ठेव फोन. ठेवतो. अहो तुम्हाला हे जे काही फोनवर बोलायचं आहे ना, ते आज जाऊन बोला. इथे काय वाईट? अहो अविनाश काही तुमच्या फोनवरच्या गप्पा ऐकायला आलेला नाहीये, त्याला चारूशी बोलायचंय. तुम्ही दोघं बोलत बसा, आम्ही आलोच. नाही नाही मामी, तुम्ही आज जायची गरज नाहीये, खर तर मला तुमच्याशीच बोलायचंय. आमच्याशी? आमच्याशी काय बोलायचं? झाला प्रकार चारून तुम्हाला सांगितलंच असेल. अरे विद्या विपुल काही या घराला परके नाहीत, आमच्या आलंय कानावर सगळं, नसता मनसता. आणि आता त्यात बोलण्यासारखं काय? म्हणजे विद्या तुला लग्नाला नाही म्हणाली ना? बघा मामा, मलाही लग्न करायचं नव्हतंच. अहो दुसरं लग्न काय, मी चारू शिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचारही करू शकत नाही. पण हे तू आईला सांगितलंस का? दिवस रात्र मी तेच सांगतोय तिला. मग
आता प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की मला आता त्या घरात परत नाही जायचं. आता तुला काय झालंय चारू? मामा, ज्या घरात मी नकोय तिथे मला नाही जायचंय. आईंना तर आता मी डोळ्यासमोरच नकोय. अभी दिवसभर कामाला गेल्यानंतर आम्ही दोघीच घरात असतात, आणि त्यात जर का कुमुद मावशी घरात येऊन बसली मग तर विचारायलाच नको. आणि मला आईला कात्रीत नाही पकडायचं. त्याचा विचार तू का करते? आईला कसं टॅकल करायचं हा माझा प्रश्न आहे, ते माझं मी बघून घेईन ना. हेच चुकतंय तुझं. अगं बरोबर बोलतोय तो. तसं नाही मामी, एक गोष्ट तो लक्षातच घेत नाहीये की मेन प्रॉब्लेम हाच आहे. हे चारोबा आता काय ते स्पष्ट बोल. लग अगं हे कोणाचा फोन आहे ते बघून तर कट करायचं. हे बघा, आता चारूच्या बोलण्या इतकं महत्वाचं काहीही नाही. तू बोल बेटा. मला हेच म्हणायचंय मामी, तू कशा हक्काने एखादा निर्णय घेतेस आणि मामा समजूतदारपणे तो मान्य करतो, किंवा मामाने जर काही ठरवलं तर तू त्यांचा शब्दाबाहेर जात नाहीस. पण आमच्याकडे असं कधीच झालं नाही किंवा होतही नाही. आता बघ ना, मला मूल होत नाहीये हा माझा प्रश्न, आईने नातवाचा हट्ट धरलाय हा आईचा प्रश्न, आणि यामुळे आमच्यात वाद होतोय म्हणून अभिने आईला समजवावं हा अभिचा प्रश्न. मग यात काय चुकीचं बोललोय मी? सांगते ना. अरे, आपल्या दोघांमधला प्रत्येक प्रॉब्लेम हा आपला नाही का? त्यात तुझा माझा प्रश्न येतोच कुठे? आणि आईंना दुखी करून मी सुखावली जाणार नाहीये. अगं मग हा घोळ कधी सावरलाच जाणार नाही. सावरला जाईल तो कसा काय? कुमुद मावशी सारख्या व्यक्तीचं आपल्या घरातलं अस्तित्व कमी झालं तर. स्पष्ट शब्दात सांगायचं तर हा 6 महिन्याचा अवधी विपिनसाठी खूप कठीण आहे. येत्या 6 महिन्यात विपिनला एका अपघाताला सामोरं जावं लागणार आहे. अरे असं काय बघताय माझ्याकडे? लग्न ठरवून आलंय तिचं.